जय श्रीराम मित्रांनो, महावीर जैन श्रीमंत राजाकडून आज आपण भोपाळजवळ एक रायसेन दुर्गाला भेट देणार आहोत. चुना मळणीचे यंत्र जागा पायथ्यापासून वरती जाण्यासाठी त्या पायऱ्या दिलेल्या आहेत. चौकोनी बुरुज नव्याने बांधण्यात आलेला. ही बाजूची तटबंदी देखील नवीन बांधण्यात आलेली दिसते. पहिले प्रवेशद्वार तिथून डाव्या साईडला दिसला ना महादरवाजा. दरवाज्यातील आतील भाग तटबंदी आणि समोर दिसणारा मनोरा वॉच टॉवर. अतिशय सुंदर असं वॉच टॉवर मनोरा. प्रवेशद्वार महादरवाजा. दरवाजाचे दोन्ही बाजूचे बुरुज अतिशय सुंदर. डाव्या आणि उजव्या बाजूला देवड्या. उंच भक्कम असं बांधकाम. दरवाजा भले तुटलेला असेल, बांधकाम मात्र मजबूत. समोर दिसणारा तिसरा दरवाजा. दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या दिलेल्या आहेत. महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर परत पायऱ्या काही दगडाच्याच आहेत. गडमाथ्यावर प्रवेश. अतिशय प्रचंड असा किल्ला आहे. विस्तृत परिसर. पूर्ण किल्ल्याच्या तटबंदीवर जर फिरायचं ठरवलं एक अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल. वरती आल्यानंतर तीन वाटा फुटल्यात. समोर काही स्ट्रक्चर आम्हाला दिसत आहे म्हणून आम्ही समोर जातो. मंदिर असावं, महादेवाचे पिंड, अनेक फुटलेल्या मूर्त्या. राजवाड्यावरचं बांधकाम. रंगण इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत.
खिडकी झरो का बांधकामावरून राहणीवाशासाठी बांधण्यात आलेली ही बिल्डिंग असावी. जागोजागी हे खिडक्या देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून प्रांगणात होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज पाहता याव्या. ही राहण्याची जागा असावी. दोन मजली बांधकाम. इथे रूफ होतं ते नष्ट झालेलं दिसत आहे. सर्वत्र खिडक्या दिलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने खाली उतरलो आम्ही. पाणी साठवण्याची जागा व्यवस्थित बांधकाम केलेलं दिसतंय. चिरांचं आणि पायऱ्या सुद्धा आहेत. त्या साईडला गेल्यानंतर आपण पाहूया. जंगलातून एक रस्ता जातोय. पाहूया कुठे जातोय तो. इथे एक बांधकाम आहे. दाट जंगल. जाण्याचा रस्ता पूर्णतः झाकलेला आहे झाडाझुडपांनी. सापाची स्किन. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूने जाणारी ही वाट. इथे किल्ल्यातील महत्त्वाच्या वास्तू आहेत जसं की बादल महल, शिवमंदिर, धोबी महल, गेट, बादल महल. थोडी माहिती लिहिलेली आहे इकडे. शिवमंदिर. विस्तीर्ण असं प्रांगण मंदिरासमोर. शिवलिंग. आतील परिसर. मंदिरासमोर असणारी ही वास्तू. बादल महल. अतिशय विस्तृत असं प्रांगण. बुरुजवादा स्ट्रक्चर. मोती तालाब. चुनी मळणी यंत्र. आणि इथे मळलेला चुना ठेवण्यासाठी जागा. समोर दिसणारी वास्तू त्याला इत्रदा म्हणतात. आत साऊंड टेक्नॉलॉजीचा उत्तम प्रकारे उपयोग केला गेला आहे असं तिथे लिहिलं होतं. पण दुर्दैवानं दरवाजे सगळे बंद केल्यानं काही टेस्टिंग करता आलं नाही. आणि ह्या बाजूला अजस्त्राचं तोंड असणारा तोफा आहेत. सहा तोफा. पण ही जी जागा आहे ते रेन वॉटर हार्वेस्टिंग याचं उत्तम नमुना इथे प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. इथे ठेवण्यात आलेलं आहे हा सोफा. त्यातल्या दोन मोठ्या तोंडाचा तोफा आहेत पण त्या तुटलेल्या आहेत.